मी अरुण घोडके शिवचिंतन स्थलदुर्गांना आणि सपाटीच्या मैदानावर बांधलेल्या किल्ल्यांना शिवकालात फारसे महत्त्व नव्हते त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील बहुतेक स्थलदुर्गावरती मोगली राज्यकर्त्यांची घट्ट पकड होती शिवाय शिवाजी महाराजांच्या राजकीय हालचाली प्रामुख्याने मावळ व कोकण प्रदेशातून झाल्यामुळे या प्रदेशातील गिरदुर्गांना मराठ्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले मावळ प्रदेशातील चाकणचा किल्ला आणि कोकणात मोक्याच्या जागे असलेले कल्याण मोगलांनी आपल्या वर्चस्वकाली ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करून दिसतो घाटमाता आणि कोकण या भागातील मराठ्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने या दोन स्थलदुर्गांचे मोगलांना महत्त्व वाटत होते शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या स्थलदुर्गांची संख्या फारशी नव्हती चित्रगुप्त बरकरीमध्ये ती संख्या एकशे आठ स्थलदुर्ग महाराजांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आढळून येतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी